नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं प्रसादार्स मीडियामध्ये। आमचा हा चॅनल तुम्हाला स्पिरिच्युअल व्हिडिओ आणि मोटिवेशन व्हिडिओ देतो। मग मोटिवेशन व्हिडिओ कसले, तुमच्या बिझनेसमध्ये किंवा तुमच्या नोकरीमध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सक्सेस मिळावं हा भाग आमच्या व्हिडिओचा नाही आहे किंवा आमच्या चॅनलचा नाही। आमचा भाग जीवनामध्ये माणसाला नैराश्यापासून दूर नेऊन सुखाच्या वाटेवर नेऊन ठेवणे हा आमच्या यूट्यूब चॅनलचा उद्देश आहे। त्याचप्रमाणे दोन व्हिडिओ आम्ही मागे तुम्हाला दिले, त्या व्हिडिओमध्ये मनावर नियंत्रण आणणे, स्पिरिच्युअलिटी आध्यात्मिकरित्या या मनावर नियंत्रण आणण्यासाठी ध्यान साधना कशाप्रकारे करायची सोप्या पद्धतीने आम्ही तुम्हाला सांगितलं होतं। आजचा जो व्हिडिओ आहे तोही पूर्ण पहा। आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही ज्यावेळेस व्यक्ती अनसक्सेस होतो, अपयशी होतो, तो अपयशी नक्की का होतो आणि अपयशी होऊ नये त्यासाठी आम्ही काही टिप्स तुम्हाला देणार आहोत, त्याविषयी आज आपण बोलणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या कमेंटमधून आम्हाला कळवा की आम्ही तुम्हाला अजून नवीन काही देऊ शकतो, त्याविषयीचा व्हिडिओ आम्ही नक्कीच तुम्हाला देऊ। आज पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज शिकणार आहोत, जीवनामध्ये व्यक्ती नैराश्य त्या व्यक्तीला कधी येतं किंवा कधी येतं त्यावेळेस तो अपयशी ठरतो। कुठेतरी बाजूचा एखादा आपल्या बाजूचा व्यक्ती तो सक्सेस झालेला असतो कमी वेळामध्ये किंवा आपण जास्तीत जास्त कष्ट घेऊन सुद्धा अपयशी झालेला असतो, त्यावेळेस आपल्यामध्ये नैराश्याची निर्मिती होते। एखादा व्यक्ती काहीच काम करत नाही त्यावेळेस जर त्याला अपयश मिळालं तर त्याला त्याचं दुःख होत नाही, कारण की त्याला माहिती असतं, त्याला अवगत असतं की मी कुठल्याही प्रकारचं कष्ट त्या गोष्टीसाठी घेतलेलं नाही, त्यामुळे मी अपयशी झाल्यानंतर सुद्धा त्याला दुःखाची निर्मिती होत नाही। पण एखादा व्यक्ती रात्रंदिवस काम करून सुद्धा अपयशी ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्याच्या नैराश्याची निर्मिती होती, दुःखाची निर्मिती होती आणि पुन्हा त्याला त्यातून सक्सेस मिळणं कठीण होऊन जातं, कारण की त्याच्या मनाची ती दुविधा अवस्था, कारण की मी काहीच करू शकत नाही ही अवस्था निर्माण झाल्या कारणानं, त्याच्या कामामध्ये सातत्य नसल्या कारणानं तो बॅकफुटला जातो, पाठीमागे जातो आणि पुन्हा नवीन दिशेने किंवा नवीन विचारांनी तो मैदानामध्ये उतरत नाही आणि त्याला सक्सेस मिळत नाही। मग अपयशाच्या द्वारामध्ये राहून त्याला नैराश्याची निर्मिती होऊन दुःख आणि दुःखच मिळतं। तर आज आपण ह्या व्हिडिओमधून हे शिकणार आहोत की नक्की आपल्याला सक्सेस कसं मिळवायचं। तर पहिला जो पॉइंट आहे सक्सेसचा, सक्सेस व्यक्ती काय करत असतात लक्षात घ्या। सक्सेस मिळणारा, यश मिळणारा व्यक्ती आजचं काम उद्यावर कधी ढकलत नाही। आजचं काम उद्यावर ढकलण्याने जसं स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणतात की आजचं काम हे आजच करा, जर तुम्ही ते उद्यावर ढकलत तुम्ही ते कधीच करू शकत नाही। मग काय होतं, एक सायकोलॉजिकली एक पॉइंट आहे, आपल्या मेंदूची जी रचना भगवंताने किंवा परमपित्यांनी ज्यावेळेस आपल्या निसर्गानी ही मेंदूची रचना केली तेव्हा मेंदूचे जे दोन भाग आहे त्यातला जो मागचा भाग आहे त्या भागामध्ये अशा काही सिस्टीम्स भगवंताने बसवल्या गेलेल्या आहेत, येथे सिस्टीम्स आपल्याला दुःख होऊन देत नाही। ज्या ठिकाणी दुःख होणार आहे, समजा ज्या एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचंय त्या ठिकाणी आपल्याला धोका आहे, तर तो जो भाग असतो तो सेन्सिटिव्ह आपल्याला लगेच सांगतो की त्या ठिकाणी जाऊ नको, तुला दुःख होईल, मग त्या ठिकाणी आपण थांबतो। त्याचबरोबर न आवडत्या गोष्टी असतात जेणेकरून आपल्या शरीराला काही कष्ट होईल, म्हणजे जास्तीत जास्त शरीराला आराम मिळावा, सुख मिळावं, सुख लोलुपतेचा जो काही भाग असतो तो भाग मेंदूच्या पाठीमागच्या साईडला खालच्या बाजूला, हे सायकोलॉजिकली तो डॉक्टरांनी रिसर्च केल्याप्रमाणे त्याला त्याचा फिट केलेला आहे परमपित्याने। आणि जो पुढचा भाग असतो दोन भोयांच्या मधला आणि हा पुढचा जो भाग असतो हा भाग, हा विचार क्षमता, निर्णय क्षमता घेण्यासाठी हा भाग आपल्यासाठी तयार केलेला आहे, त्या भागाविषयी थोडीशी आपण आपला माहिती घेणार। मेंदूच्या त्या समोरच्या भागाची आपण आज माहिती घेणार आहोत। मेंदूच्या समोरच्या भागामध्ये अध्यात्म किंवा ऋषीमुनी आपल्याला सांगतात की दोन भोयामध्ये आत्म्याचं स्थान आहे, त्या आत्म्याच्या स्थानामध्ये ध्यानधारणा केली जाते, त्या आत्म्याच्या स्थानामध्ये त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं जातं। स्वामी विवेकानंद योगी होते, ध्यानधारणा करायचे आणि त्यांच्या ह्या ध्यानधारणेमुळं ते ज्यावेळेस कुठल्याही गोष्टीचं वाचन करायचे त्यावेळेस एकदा वाचल्यानंतर ते पूर्णपणे त्यांच्या माइंडमध्ये फिट होऊन जायचं। म्हणजेच काय की हा जो सेन्सिटिव्ह पॉइंट आहे, हा मेंदूचा जो भाग आहे तो भाग आध्यात्मिकरित्या या ठिकाणी आत्म्याचं स्थान असल्या कारणानं मेंदूला सुद्धा या ठिकाणी ताकद मिळते, शक्ती मिळते, त्यासाठी ध्यानधारणेची अत्यंत आवश्यकता आहे। जशी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितली त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आज मी हेच सांगतो की जीवनामध्ये तुम्हाला भौतिक गोष्टीमध्ये असू द्यात, आध्यात्मिक प्रगतीसाठी असू द्यात,
ध्यानधारणा ही प्रत्येक गोष्टीसाठी नियंत्रण आणणारी आहे. तुमच्या शरीरामधील प्रत्येक घटक जो कमी जास्त झाला असेल, काही हार्मोन्स कमी जास्त झाल्या कारणानं माणसाला नैराश्याची निर्मिती होती, ते हार्मोन्स सुद्धा जागे आणण्याचं काम ही ध्यानधारणा करत असते. त्यासाठी ही ध्यानधारणा अत्यंत आवश्यक आहे. आता बघा, एखादं नवीन वर्ष जर आलं तर आपण नवीन वर्षामध्ये काय म्हणतो की ह्या नवीन वर्षाचा आज संकल्प हा घेतो की या नवीन वर्षापासून माझ्या कामाला सुरुवात करेल, मी माझ्या कामामध्ये सातत्य ठेवेन, मी ती गोष्ट उद्यावर ढकलणार नाही असा संकल्प घेऊन सुद्धा त्यानंतर एक तारीख आल्यानंतर पुन्हा त्या दिवशी आपण म्हणतो की आज एक तर तारीख आहे, उद्यापासून सुरुवात करू, अशी उद्यावर काम ढकलता ढकलता वर्षभरामध्ये आपण काही करत नसतो आणि मग आपल्याला अपयशाची पायरी चढावी लागते आणि त्यामधून नैराश्याची निर्मिती होते. असे जवळजवळ 92% लोक आहेत या देशामध्ये, या जगामध्ये, की त्यांच्या बाबतीत हे घडतं. राहिलेले 8% लोक सक्सेस होतात. त्याच्या मागचं कारण असतं की तो मेंदूच्या मागच्या भागाला ते विसरून जातात. सुखाची निर्मिती, सुख मिळालं पाहिजे. म्हणजेच काय की ते सुख फालतू प्रकारचं सुख आहे. आराम करणं, आराम करणं, जितका आराम शरीराला हवाय तितकाच आराम जर शरीराला मिळाला तर तो बास होतो. शरीराला आराम क्वचित जितका पाहिजे तितकंच देऊन जर सक्सेस मिळवायचा असेल तर ही ध्यानधारणा करून त्याला जाग्यावर आणणं गरजेचं आहे. मनाला जागं, मन चंचल, मन इकडं तिकडं पळणार, सैरा वैरा पळणार. ज्यावेळेस तुम्ही पुस्तक हातामध्ये घ्याल, मला पुस्तक वाचायचं आहे, पुस्तक वाचल्यानंतर मला कुठतरी त्याच्यामधून ज्ञान मिळणार आहे आणि त्या ज्ञानामधून मी कुठतरी जीवनामध्ये भौतिकमध्ये सक्सेस मिळू शकतो हे ज्यावेळेस आपल्याला कितीतरी वाटत असतं, ज्यावेळेस ते पुस्तक घेतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आराम मिळावा, आता जरा थोडंसं झोपून जाऊ आणि उद्या वाचू. मग असं करता करता ते पुस्तक कधी आपण हातामध्ये घेतो खरं पण वाचतच नाही, त्याच्यामधून ज्ञानाची प्राप्ती होतच नाही आणि मग अपयश आपल्याला मिळतं. त्यासाठी आपल्याला काय करायचं, त्यासाठी आपल्याला करायची ध्यानधारणा, त्यासाठी करायचं आपलं मन. आपण शक्तिशाली आहोत. आजूबाजूला जो दिसणारा जो वर्ग आहे ना, जो सक्सेस तुम्हाला दिसतोय तो तुम्ही होऊ शकता. परमपित्याने हा मेंदू देताना, परमपित्याने हे शरीर बनवताना प्रत्येकाचं सारखं बनवलेलं आहे, प्रत्येकाला बुद्धिमत्ता वाटताना सुद्धा सारखी दिलेली आहे. जशी त्या दिवशी तुम्हाला मी उंटाची गोष्ट सांगितली, आज मी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. एखादा माहूत असतो, माहूत, माहूत कोणाला माहिती म्हणतात माहिती आहे ना, जो हत्तीला चालवतो तो माहूत. तो माहूत ज्यावेळेस लहानपणी हत्तीच्या पिल्ल्याला घेतो आणि हत्तीच्या पिल्ल्याला साखळदंडाने बांधतो, तो बांधल्यानंतर त्या हत्तीच्या पिल्ल्याला ते ओढता येत नाही, तो खेचण्याचा प्रयत्न करतो पण त्याला माहिती की आपण हे तोडू शकत नाही. जसजसा तो मोठा होत जातो, तो इतका मोठा होतो, हत्ती इतका मोठा होतो, इतकी ताकद असते की त्या साखळदंडाला सेकंदाचाही देरी न लागता, वेळ न लागता तोडू शकतो. पण साखळदंड लहानपणी बांधला असल्या कारणाने त्याच्या मनावर बिंबलं गेलेलं आहे की हा साखळदंड आपण तोडू शकत नाही. अशाच प्रकारे आपल्याही आज मनाची अवस्था झालेली आहे की आपण दुसऱ्या लोकांप्रमाणे होऊ शकत नाही, आपण सक्सेस होऊ शकत नाही, पण नाही आपण होऊ शकतो. ती साखळदंड आपल्याला तोडणं गरजेचं आहे. आळस बाजूला सारणं गरजेचं आहे. आजचं काम उद्यावर ढकलणं हे सोडणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी गरजेची आहे ती ध्यानधारणा. जी पाठीमागची जी बाजू असते त्याला लिंबिक सिस्टम म्हणतात. ती लिंबिक सिस्टम जी मेंदूची बसवलेली असते ना, ती त्यासाठी सुखलोलुप्तीसाठी बसवलेली असते. त्या लिंबिक सिस्टमला आपल्याला कुठतरी हरवायचं जर असेल ना, तर ध्यानधारणा मेंदूचा जो पुढचा भाग आहे ना, त्या पुढच्या भागाला कुठतरी प्रोत्साहित करणं, त्याला जागृत करणं अत्यंत गरजेचं आहे. उदाहरण देतो, ही मशिनरी आहे तुमची, ती मशिनरी तुम्ही वापरतच नाहीये. ती मशिनरी वापरत नसल्यामुळे तिला कुठतरी गंज लागतोय आणि गंज लागता लागता ती मशिनरी अशी स्लो स्लो स्लो, जसं आपल्या एखाद्या कम्प्युटरमध्ये व्हायरस घुसलेला असतो, कम्प्युटर स्लो स्लो होतो, ती मशिनरी स्लो होती. त्या मशिनरीला तुम्हाला अँटीव्हायरस जेव्हा देता ना तुम्ही, त्यावेळेस ती परत फास्ट होती, फास्टमध्ये काम करायला लागते. तशीच माणसाची सिस्टीम आहे. मेंदूच्या सिस्टीममध्ये आपण त्या भागाचा उपयोग कधी केलेलाच नाही, ध्यानधारणा करून त्याला कधी जागृतच केलं नाही. तो जो भाग आहे तो इतका शक्तिशाली आहे की तुम्हाला जीवनामध्ये भौतिकमध्ये सक्सेस बनवू शकतो आणि आध्यात्मिकमध्ये 100% सक्सेस बनवू शकतो. तर तो भाग जागृत करण्यासाठी, मनाची अवस्था नियंत्रित करण्यासाठी जी ध्यानधारणेची गरज असते, ती जागृतीची गरज असते. ती ध्यानधारणा आपण जर केली तर तो विषय जागृत होतो. जसं स्वामी विवेकानंदांना कमी वेळामध्ये जास्त आठवायचं, एक पुस्तक वाचल्यानंतर त्यांना दुसऱ्यांदा ते पुस्तक वाचायची गरज नसती, पान नंबर सकाटते ते सांगायचे. विचारांची जागृती त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती, त्याच्यामागचं कारण असते. दुसरी गोष्ट म्हणजे कामामध्ये आपलं सातत्य हवं. म्हणजे एखादं वाहन आपण रोज वापरतो, घेऊन जातो, त्यावेळेस त्याच्यामध्ये जे ऑइल असतं, पेट्रोल असतं, ते त्याच्यामध्ये फिरून फिरून त्याचं सिस्टीम अशा प्रकारचं होतं की स्मूथली आपली गाडी चालवू शकते.
पण तुम्ही 15-20 दिवसांनी किंवा महिन्याने ती जर ती गाडी बाहेर काढली तर ती गाडी त्या पद्धतीने चालणार नाही, कारण की ती ऑइल, ती सिस्टीम तशा प्रकारे चाललेली नसते. मग त्यासाठी हा मेंदूचा भाग पण तसाच आपला आहे. मेंदूचा जो वापर आहे तो आपण इतक्या कमी प्रमाणामध्ये करतो, त्याच्या कामामध्ये आपण कुठल्या गोष्टीचं सातत्य ठेवत नसल्या कारणानं आपण कुठतरी अपयशाच्या मार्गाला जातो. त्याच्यामुळे कुठल्याही कामामध्ये आपल्याला आहे ना सातत्याची गरज अत्यंत आणि अत्यंत महत्वाची आहे. तुम्ही बघा प्रत्येक गोष्टीमध्ये, एखादा ड्रायव्हिंग करणारा ड्रायव्हर असो, एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या फॅक्टरीमध्ये काम करणारा एखादा व्यक्ती असो, किंवा कुठल्याही काम ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीकडे बघतो की अरे बापरे हा व्यक्ती हे काम कसं काय करू शकतो, ज्यावेळेस आपण आवर्जून त्याकडे बघतो त्यावेळेस त्याच्या कामामध्ये त्यांनी सातत्य ठेवलं असल्या कारणानं ही गोष्ट होऊ शकते, सक्सेस होऊ शकते. तर तुमच्या आजच्या कामाला उद्यावर ढकलून स्वतःमध्ये अपयश निर्माण करण्यापेक्षा जर तुम्हाला बाकीच्या लोकांप्रमाणे सक्सेस व्हायचं आणि 100% तुम्ही सक्सेस होणार आणि होणारच, कसे होणार, मेंदूच्या पुढच्या भागाच्या बाजूला ध्यानधारणा करून, म्हणजे दोन भुयांच्या मध्ये पाहून जर तुम्ही ध्यानधारणा केली तर ह्या ध्यानधारणेमधून ज्या शक्तीची निर्मिती होणार, परमपित्याने आपल्याला या शरीरामध्ये अनेक अशा काही सिस्टीम बनवल्या आहेत, या सिस्टीमचा वापर करून तुम्ही या भौतिकमध्ये नवीन काहीतरी समाजाला देऊ शकता. सक्सेस प्रत्येकाला असं वाटत असतं की मी सक्सेस हवा, मी मोठा हवा, पैसा हे सर्वस्व नाही, चार लोकांमध्ये मी कुठतरी वेगळा असावा हे प्रत्येकाला वाटत असतं. हे जर तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यामध्ये ध्यानधारणेची गरज आहे. त्याच्यामध्ये अध्यात्माचा लवलेश 100% अध्यात्माचा लवलेश आहे. त्याच्यामध्ये मेडिकल सायन्स सुद्धा आहे, पण मेडिकल सायन्स शिकत असताना जो काही 10-15 वर्षाचा कालावधी जातो ते आपल्या जुन्या ऋषी मुनींनी ऑलरेडी त्याचा शोध लावलेला आहे. जसा अणुरेणूंचा शोध आपल्या शास्त्रज्ञांनी लावला, त्याच्या आधीच तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये अणुरेणूंचा त्या ठिकाणी वापर होता, म्हणजे अणुरेणूंचा त्या ठिकाणी त्यांनी शब्द प्रयोग केलेला आहे. म्हणजे ऋषी मुनींनी त्यावेळेसच लावलं, ते कशावर लावला होता तर त्यांच्या ध्यानधारणेच्या शक्तीमधून, त्यांच्या शरीरामध्ये बसवलेल्या सिस्टीममधून, कारण की हे शरीर पंचतत्वापासून बनवलेलं आहे. या शरीरामध्ये पृथ्वी, जल, अग्नी, वायू ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या ज्या गोष्टी या तुम्हाला बाहेर दिसत आहेत ह्या शरीरामध्ये टोटल अँड सिस्टीम बसवलेल्या आहेत परमपित्याने. ज्यावेळेस तुम्ही ध्यानधारणा करता त्यावेळेस एक एक सिस्टीम ओपन होईल, या मेंदूचा एक एक दरवाजा ज्या ज्या वेळी ओपन व्हायला लागल ना त्यावेळेस तुम्हाला सक्सेस पासून कोणी सर रोखू शकत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. नक्की हा व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा आम्ही ह्याच्याही पेक्षा जास्त आध्यात्मिकरित्या, म्हणजे आपला अध्यात्म इतकं गहन आहे, त्या अध्यात्मामधील एक एक पॉईंट आम्ही तुम्हाला सांगून जीवनामध्ये भौतिक सत्य किंवा भौतिक दुनियेमध्ये सुद्धा सक्सेस तुम्ही मिळवू शकता, अध्यात्मामध्ये मिळवू शकता, तुम्ही मनशांती मिळवू शकता, असे अनेक व्हिडिओ आम्ही तुम्हाला देत राहू. कॅमेरामॅन प्रसाद जाधव सह आपला होस्ट गणेश जाधव. जय हिंद, जय महाराष्ट्र.